सो हाय स्टूडेंट्स, एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आहे पा. MST CET 2020 अपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी मॅट्रिक्स CET रजिस्ट्रेशन प्रोसेस आम्ही इथे रिओपन करतो. तुम्हाला माहिती असेल, सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये आम्ही मॅट्रिक्स CET तुमच्यासमोर प्रपोज केला होता आणि ज्याला की एकदम ट्रिमेंडस रिस्पॉन्स आम्हाला मिळाला होता. 3 दिवसांमध्ये 1700 स्टुडंट्स आमच्यापर्यंत रजिस्ट्रेशन पोहोचले होते आणि हा काउंट इतका मोठा होता ना रे की आमच्यावरती पण खूप मोठा प्रेशर बनला होता, रिस्पॉन्सिबिलिटीज बनल्या होत्या की गोष्टी एकदम व्यवस्थित डिलिव्हर झाल्या पाहिजे. सो या पॉईंटचा विचार करून आम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस थांबवलं होतं की फर्स्ट प्रायोरिटी आमचा हा होता की ज्यांचे आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन झाले आहेत त्यांना एकदम क्वालिटी गोष्टी मिळाल्या पाहिजे. क्लासमधून पेपर डिस्कशन, पेपर्स एकदम क्वालिटीचे मिळाले पाहिजे, त्यांचे डाऊट्स वगैरे जे काय आहेत ते सर्व गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. आणि आम्ही सॅटिस्फाईड आहे की आत्तापर्यंत आम्ही ज्या 2 टेस्ट डिलिव्हर केल्या आहेत याच्यावरती आम्ही सॅटिस्फाईड आहे आणि आम्हाला असं वाटतं की गोष्टी स्मूथली रन होत आहेत. सो आम्ही आत्ता या कन्क्लुजनवरती पोहोचतोय पा की आम्ही आणखीन रजिस्ट्रेशन इथे पुढे घेऊ शकतो, सो दॅट मॅक्सिमम जास्तीत जास्त मुलांना इथे फायदा होईल. सो आम्ही हा रजिस्ट्रेशन प्रोसेस इथे आज ओपन करतोय, रिओपन करतोय. आता आपण कोर्सच्या डिटेल्सबद्दल पाहून घेऊया की एक्झॅक्टली मॅट्रिक्स CET अंडर तुम्हाला कोणत्या गोष्टी मिळतात. तर तुम्हाला 5 ऑनलाईन टेस्ट मिळतील, 7th ऑक्टोबर, 9th ऑक्टोबर, 10th ऑक्टोबर, 11th अँड देन 12th ऑक्टोबर. टेस्टचा टायमिंग मॉर्निंग 8 to evening 6 असेल, बट आम्ही रिक्वेस्ट करतो की तुमचा जो MST CET टाइमचा स्लॉट आहे त्या स्लॉटमध्येच तुम्ही ती एक्झाम द्याल. लाईक फॉर एक्झाम्पल, एखाद्या स्टुडंटचा 9 to 12 स्लॉट आहे MST CET. सो त्या स्टुडंटनी या सर्वच्या सर्व टेस्ट 9 to 12 या स्लॉटमध्ये दिल्या पाहिजे, सो दॅट तो त्या टाईमसाठी यूज टू होऊन जाईल. जे की पॉईंट्स आहेत मॅट्रिक्स CET ते आहेत पहा, पेपरची क्वालिटी, एक्झॅक्टली MST CET लेवलचे पेपर्स आहेत, प्लस टेस्टचा इंटरफेस. टेस्टचा इंटरफेस हा ऑलमोस्ट MST CET टेस्टच्या इंटरफेसशी मॅच करतो. याच्यावरती एक मी व्हिडिओ पण बनवला होता पा, मी तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये जस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तर हा एक व्हिडिओ आहे पा ज्याच्यामध्ये मी कलर कोडिंगबद्दल बोलतो आहे की एक्झॅक्टली कलर कोडिंग कसा यूज केला गेला पाहिजे, MST CET टेस्टचा इंटरफेस कसा असतो आणि मॅट्रिक्स CET टेस्टचा इंटरफेस कसा असतो. याच्यामध्ये हे पण बोललं पहा, इम्पॉर्टन्स ऑफ ऑनलाईन टेस्ट, म्हणजे बेसिक तर हे आहे, म्हणजे मला तरी असं पर्सनली वाटतं की MST CET जर का ऑनलाईन मोडमध्ये कंडक्ट होत असेल, सो डेफिनेटली ऑनलाईन मोडमध्ये एक्झाम देण्याचा पण प्रॅक्टिस आपल्याला असला पाहिजे. सो मी रिक्वेस्ट करतो सर्वांना की हा व्हिडिओ तुम्ही आधी पाहून घ्याल, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल मॅट्रिक्स CET आणि MST CET इंटरफेस, आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन पण मिळून जाईल, प्लस कलर कोडिंगचा जो इफिशियंट वेमध्ये यूज कसा करायचा, ओके, त्याच्याबद्दल पण थोडीशी तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन मिळेल. तर यानंतर पाहाल मुलांनो की ज्या टेस्ट तुम्ही देत आहेत तर त्या सर्वच्या सर्व टेस्टचे ॲनालिसिस तुम्हाला करून मिळेल इथे इन व्हिडिओ फॉर्मॅट. प्रत्येक टेस्टमधले प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला इथे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये सोल्युशन मिळेल. जसं की हा एक पर्टिक्युलर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय, डिस्प्ले करतोय, हा कालच्या टेस्टचा सोल्युशन आहे. तर ज्यामध्ये क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह केले पाहिजे, एखादं क्वेश्चन तुम्हाला नसेल येत, ओके, लाईक 50 MCQ पेपर असतो मॅथमॅटिक्सचा, लाईक 35 questions जमत आहेत, 15 questions नाही जमत आहेत, सो डेफिनेटली तुम्ही इथे हे सोल्युशन रेफर करू शकता मुलांना, ओके. बऱ्याच वेळी काय होतं रे की आपण फक्त टेस्ट देतोय, कंटिन्युअसली टेस्ट देत राहतो, बट ॲनालिसिस जर का तुम्ही नाही करणार तर इम्प्रूव्हमेंट कशी होणार, ओके. सो हे काही की पॉईंट्स आहेत पहा मॅट्रिक्स CET की आम्ही या गोष्टी सर्व तुम्हाला इथे प्रोव्हाइड करू. आता याच्यानंतर इनकेस आणखीन जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, अरुण सरांचा नंबर आहे, ओके. जे काही डाऊट्स असतील रिगार्डिंग रजिस्ट्रेशन, मी गोष्टी आता इथे एक्सप्लेन करेनच पहा की रजिस्ट्रेशन कसं होणार, ओके, त्याच्यानंतर कोणता फॉर्म फिल करायचं, बट स्टील जर का तुम्हाला आणखीन काही डाऊट्स असतील रिगार्डिंग मॅट्रिक्स CET तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, कम्युनिकेट करू शकता. यानंतर पहा तुमचे इथे रिझल्ट डिस्प्ले केले जातील, म्हणजे तुम्हाला हे पण आयडिया आला पाहिजे की टॉपर किती मार्क्स आहे. से फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टुडंटला 140 marks पडतात, ओके, मग त्याला हे पण समजलं पाहिजे की 140 marks पुढे किती स्टुडंट्सला मार्क्स आहेत. सो एक बेसिक आयडिया समजेल तुम्हाला की तुमचा रँक काय येऊ शकतो, तर आणखीन किती स्कोप आहे की किती स्कोर तुम्ही वाढू शकता. सो असे सब्जेक्ट वाईज टॉपर्स इथे मेन्शन केले जातील, जसं की मॅथमॅटिक्सचा एक पर्टिक्युलर टेस्ट होता, फर्स्ट टेस्टचा हा रिझल्ट आहे गेस, ओके, सो 94 टॉपर होता पा. देन फिजिक्स अँड केमिस्ट्रीचा 94 टॉपर होता फर्स्ट टेस्टचा. ओव्हरऑल टॉपर जो आहे स्टुडंट्स तो आहे 186. सो जर का तुम्हाला 180 किंवा 170 marks असेल तुम्ही समजू शकता की हां, म्हणजे टॉपरचे मार्क्स कम्पेअर करून तुम्ही हे पाहू शकता की तुमचा स्कोर चांगला आहे की आणखीन खूप जास्त इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट तर आपल्याला करायचंच आहे, बट आपल्याला हे पण समजलं पाहिजे की आपण कुठे स्टँड करतो आहे. त्यानंतर आहे पहा मुलांना रजिस्ट्रेशन प्रोसेस. तर पहा हा जो काही कोर्स आहे हा एकदम मिनिमम फीवरती आम्ही हा कोर्स रन करतो आहे, जो की आहे 200 rupees. आणि याचं जस्टिफिकेशन पण मी ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलं आहे की हे 200 rupees तर आम्ही का चार्ज करतो आहे. तर पहा
आतापर्यंत ज्या गोष्टी आमच्याकडून पॉसिबल होत्या ते आम्ही सर्व काही फ्रीमध्ये दिल्या आहेत, लाईक ऑफलाईन टेस्ट असेल किंवा व्हिडिओज असेल, हे याच्यासाठी बेसिकली कुठे काही चार्ज केलाच नाही आणखीन, बरोबर. पण ही अशी गोष्ट आहे की याच्यासाठी आम्हाला काहीतरी पे करायला लागतं. हे पहा, ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनवणं, हा प्लॅटफॉर्म बनवणे, ओके, हा इंटरफेस डेव्हलप करणे, हे तरी आमचं काम नाही, हे तुम्ही प्लीज समजून घ्या. आमचं काम काय पहा, आम्ही त्याच्यामध्ये आम्ही क्वेश्चन्स ॲड करतो आमचे, ओके, बट हा प्लॅटफॉर्म आम्हाला परचेस करायला लागतो डेव्हलपर्सकडून. सो त्यांना आम्हाला काहीतरी पे करायला लागतं. सो डेफिनेटली या रिझनमुळे आम्ही हा एकदम बेसिक फी आम्ही तुमच्याकडून चार्ज करतो आहे. पहा, प्रॉफिट किंवा पैसे हा बिलकुल मोटिव्ह नाही आहे या पूर्ण कोर्सचा. आमची तर बस इतकीच इच्छा आहे की मॅक्सिमम स्टुडंट्सपर्यंत आम्ही पोहोचलो पाहिजे, ओके. तर हाच एक मोटिव्ह आहे की बेसिकली आम्ही हा कोर्स रन करतो इथे. सुरुवातीला नक्की आम्ही हेझिटेट केलं की मुलं काय विचार करतील जर का फी मागेन तर, बट नंतर हे पण तर तितकंच करायणार आहे की क्वालिटी पण तर मिळाली पाहिजे, क्वालिटी पण मिळाली पाहिजे. सो आमचा हा डिसिजन आहे पहा, बट तुम्ही हे समजून घ्या की डिसिजन मागे मोटिव्ह हा पैसा नाही आहे, ओके. आता याच्यामध्ये पण इनकेस जर का समजा कोणाला प्रॉब्लम असेल, लाईक पैशांचा प्रॉब्लेम असेल, सो डेफिनेटली तुम्ही काय करा, त्या नंबरवरती कॉल करा अरुण सरांना. तुम्ही तुमचा जो काही कन्सर्न आहे तो सांगा तुम्ही, डेफिनेटली ते नक्की आम्ही काहीतरी तुम्हाला प्रोव्हिजन करून देऊ, तुम्हाला टेस्ट देता येईल, ओके. बट त्याचा गैरफायदा पण नका घेऊ मुलांना. माझा फायनल कॉल असा आहे की ज्यांचा इकॉनॉमिकली जे स्ट्रॉंग आहेत, ठीकठाक आहे, 200 रुपीज इतके काही जास्त नाहीत, ब्लाइंडली हा कोर्स तुम्ही एनरोल करा, ब्लाइंडली एनरोल करा. आणि ज्यांना काही कन्सर्न आहे, ओके, त्यांनी प्लीज अरुण सरांना फोन करा, सांगा कन्सर्न, ओके, आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हिजन करून देऊ, नक्कीच प्रोव्हिजन करून देऊ. बट बस फक्त गैरफायदा नका घेऊ याच्यामध्ये, ओके. तर पहा मुलांनो, पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला हा गुगल फॉर्म भरायचा आहे, तुमचं नाव, तुमचा ईमेल ॲड्रेस, स्टुडंट फर्स्ट नेम, पॅरेंट्स नेम, मिडल नेम, सर्व काही, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस हे एकदम प्रॉपरली भरायचं आहे पहा. बिकॉज युजर आय डी आणि पासवर्ड हे तुम्हाला या नंबरवरती आणि या ईमेल ॲड्रेसवरतीच मिळणार आहे. सो याच्यामध्ये काही मिस्टेक नको आहे. फोन नंबरमध्ये एक्झॅक्टली 10 डिजिट्स पाहिजे, प्लस 91 वगैरे आधी नाही लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल म्हणजे लिहायचंच नाही असं सांगायचं मला ॲक्च्युली. फक्त दहा डिजिट आपल्याला इथे पाहिजे फोन नंबरमध्ये, ओके. याच्यानंतर ट्रान्झॅक्शन नंबर, जो काही तुम्ही ट्रान्झॅक्शन केलेला असेल त्याचा इथे रेफरन्स नंबर लिहायचा असतो आणि तो ट्रान्झॅक्शनचा इमेज तुम्हाला इथे अटॅच करून सेंड करायचा असणार आहे, ओके. तर हे सगळं सबमिट कराल तर जस्ट एक मेसेज येईल, पॉपअप विंडो येईल, तुम्हाला रेकॉर्ड इज सबमिटेड, ओके, रिस्पॉन्स इज सबमिटेड. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मुलांना तुम्हाला एक लिंक मिळेल, त्या लिंकवरती व्हिजिट करा. तुम्हाला हे समजेल की लॉग इन कोणत्या वेबसाईटवरती करायचं आहे, लॉग इन कसं करायचं आहे, टेस्ट कशी स्टार्ट करायची आहे, टेस्ट झाल्यानंतर तुमचे मार्क्स तुम्हाला कसे समजतील, पेपरचं ॲनालिसिस तुम्ही कसं पाहू शकता, या सर्व गोष्टींचं इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरती मिळून जाईल मुलांना, ओके, ओके. तर पहा मुलांना, 6 ते 7 दिवस बाकी आता फक्त एक्झामसाठी, MSTCET एक्झामसाठी. आणि ट्रस्ट मी, 6 ते 7 दिवसांमध्ये पण भरपूर काही गोष्टी बदलू शकतात, ओके, आणि रिझल्टमध्ये पण ड्रास्टिक चेंज येऊ शकतो, 10-15 मार्क्स नक्कीच चेंज येऊ शकतो जर का तुम्ही प्रॉपरली प्लॅन कराल तर. होप्स असले पाहिजे फक्त, कंटिन्युअसली अभ्यास तुम्ही करत राहायला पाहिजे, ओके. असा अभ्यास करा की याच्या आधी तुम्ही आत्तापर्यंत कधी केला नाही आहे, असा अभ्यास करा. आणि ॲटिट्यूड बस थोडंसं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहू द्या, लाईक असा विचार कराल की इतका अभ्यास केलाच आहे ना आम्ही, तर डेफिनेटली एंडला जाऊन आमचं चांगलंच होणार आहे. म्हणजे लो कॉन्फिडन्स नको आहे, बिलकुल पण नको आहे, आणि या टाईमला तरी बिलकुल नको आहे. कारण की एक्झाममध्ये काय होतं रे, कॉन्फिडन्स जर का लो असेल ना मुलांना, ज्या गोष्टी येत असतात ना आपल्याला त्या पण घाबरल्यामुळे नाही येत. सो कॉन्फिडंट राहा फक्त, इथून पुढे फक्त फुल ऑन कॉन्फिडन्स असला पाहिजे आपल्यावरती, भले तुमचा अभ्यास कमी असेल, कॉन्फिडन्स असला पाहिजे. जो टॉपिक नाही केला त्यातला पण सम तुक्का मारला तरी येईल असा कॉन्फिडन्स असला पाहिजे, ओके. एक्झाममध्ये जाऊन प्रेशर बिलकुल पण घ्यायचा नाही आहे, त्याच्याने तुमचा लॉसच होणार आहे, ओके. आणि या ज्या सर्व टेस्ट आहेत, या सर्व टेस्ट अशाच पॉईंट ऑफ व्ह्यूने द्या की तुम्ही एक्झाम देतात, तर मग तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो सेशन मी इथे क्लोज करतो पहा मुलांना, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये, ओके. टिल देन, बाय बाय.